एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कर्मचाऱ्यानेच मारला मालकिनीचा 7.5 लाख रुपयावर डल्ला। सविस्तर वृत्त असे, नाशिक येथील दुर्गा आय हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संशयित आकाश लक्ष्मण काळे या कामगारानेच डॉक्टर सोनिया भाला यांच्या 7.5 लाख रुपयावर डल्ला मारल्याचे समोर येते आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई आग्रा महामार्गावर भुजबळ फार्मजवळ डॉक्टर सोनिया भाला यांचे दुर्गा आय हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये संशयित आकाश हा रुग्णांचे डोळे तपासण्याचे काम करतो। डॉक्टर सोनिया यांना त्यांच्या मूळ गावी अकोला येथे जायचे असल्याकारणाने त्यांनी घरून 5 लाख रुपये आपल्या पर्समध्ये आणले होते। ती पर्स त्यांनी आपल्या कॅबिनमध्ये ठेवली होती। दिवसभर त्यांनी हॉस्पिटलमध्ये कामकाज पाहिल्यानंतर संध्याकाळी ड्रायव्हरला पैसे देण्यासाठी पर्स हातात घेतली असता त्यांना त्यात पैसे नसल्याचे कळाले। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तेथेच काम करणाऱ्या संशयित आकाश काळे याने पर्समध्ये ठेवलेले 5 लाख रुपये चोरल्याचे लक्षात आले। तसेच हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसांचा हिशोब केला असता त्यात पण 2,83,000 रुपयांची अफरातफर आणि चोरी केल्याचे समोर आले। याबाबत अधिक माहिती बोलताना डॉक्टर सोनिया भाला यांनी दिली। माझं हॉस्पिटल रुंटा बेला विस्ता भुजबळ फार्मच्या जवळ आहे। 5 नोव्हेंबरला मी आकाश लक्ष्मण काळे या ऑप्टोमेट्रिस्टला माझ्याकडे जॉबवर ठेवलं होतं। मी प्रवरा मेडिकल कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर होती, तेव्हा तो स्टुडंट होता, म्हणून मी त्याला ओळखायची, म्हणून मी त्याला जॉबवर ठेवलं। 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 15 दिवस त्यांनी माझ्याकडे काम केलं। 24 तारखेला मला अकोल्याला जायचं होतं रात्री, म्हणून मी पर्समध्ये 5 लाख कॅश आणली होती आणि ती मला पेमेंट करायची होती कंपनीला। तर सगळे काम संपून जेव्हा संध्याकाळी मी माझी पर्स पाहिली तर त्याच्यात पैसे नव्हते, म्हणून मी खूप घाबरून गेली आणि आम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले। तर आम्हाला असं समजलं की आकाश काळेने 24 तारखेला दिवसातून 2 वेळा चोरी केली माझ्या पर्समधून, एकदा सकाळी 11:30 वाजता, एकदा संध्याकाळी 4:30 वाजता। त्याच्यानंतर आम्ही मागच्या 15 दिवसाचे सीसीटीव्ही चेक केले तर माहिती पडलं की तो रोज माझ्या पर्समधून काही ना काही कॅश चोरी करायचा। जेव्हा मी वॉशरूमला जायची तेव्हा किंवा अदरवाईज किंवा मी 1 मिनिटासाठी बाहेर जायची तेव्हा तो माझ्या पर्समधून चोरी करायचा। मी सॅटर्डेला 25th ला अंबड पोलीस स्टेशनला कंप्लेंट रजिस्टर केली आहे। पोलिसने त्याला अटकमध्ये घेतलं आहे। माझी पोलीसकडून हीच विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की माझ्या पैशांची रिकव्हरी लवकरात लवकर व्हावी आणि ज्याने चोरी केली आहे त्याला सजा व्हायला पाहिजे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांच्यासह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।